महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे पक्ष बांधणीसाठी सांगलीच्या दौऱ्यावर आले होते. राणे यांनी वसंतदादा स्मारकास भेट देऊन अभिवादन केले. यावेळी वसंतदादांचे नातू विशाल पाटील उपस्थित होते. यावेळी माजी आमदार संभाजी पवार यांच्या गटाच्या नगरसेवकांसह 9 नगरसेवकांनी नारायण राणे यांची भेट घेतली. या भेटीमध्ये नगरसेवक आणि नारायण राणे यांच्यामध्ये गोपनीय चर्चा झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या चर्चेला नारायण राणे यांनी दुजोरा देत महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाची महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपली ताकद वाढविणार असून निवडणुकीची भूमिका ठरविण्यासाठी लवकरच बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भाजप पक्षामध्ये ज्योतिषी जास्त आहेत, त्यांनी गुजरातची निवडणूक झाल्यावर राणेंचा विचार करा असे सांगितले असेल, त्यामुळे माझी आमदारकी लांबली आहे, पण मला भाजपमधील कोणी फसवेल असं वाटत नाही. मुख्यमंत्र्यांनी जो विश्वास दिलाय तो विश्वास ते पूर्ण करतील असं मत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केलं. ते सांगलीमध्ये पत्रकारांशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी बोलताना तोंड सांभाळावे, अन्यथा बाळासाहेबांना जो कौटुंबिक त्रास दिला आहे तो जनतेसमोर उघड करीन असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. कर्जमाफीची रक्कम जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखांना वर्ग. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीची जिल्ह्यातील 3037 शेतकऱ्यांना प्राप्त झालेली 10,94,00,000 अनुदानापैकी 7,92,00,000 रुपये जिल्हा बँकेच्या शाखांकडे वर्ग करण्यात आले आहेत व आजपासून प्रोत्साहनपर अनुदानही वर्ग करण्यात येणार आहे. वयोवृद्ध व्यक्तीस लुटणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 6 तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. अविनाश वसंत शिंदे आणि निखिल वसंत शिंदे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघांनी तासगाव तालुक्यातील बस्तवडे येथील गौरगाव भागात वयोवृद्ध व्यक्तीला लुटले असल्याची कबुली दिली आहे. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर आर पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांचा साखरपुडा आज त्यांच्या गावी अंजनी येथे पार पडला. राजकीय सामाजिक सह सर्व क्षेत्रातील हजारो मान्यवरांच्या साक्षीने पुणे येथील बांधकाम व्यावसायिक आनंद थोरात यांच्याशी साखरपुडा पार पडला. आनंद थोरात हे हडपसर येथील मोठे बांधकाम व्यावसायिक आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने थोरात आणि पाटील कुटुंबियांचे नाते जुळले. आज आनंद आणि स्मिता यांचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात अंजनी येथे पार पडला असून 1 मे 2018 रोजी दोघे विवाह बंधनात अडकणार आहेत.